बर पांडा काय रे? अरे आता पाटलं कोर म्हणते काजू बदाम नारळ दोन दिवस ठेवला पण मला कुठं काजू बदाम भेटत नाही. कटाळलो बा पुढं जा पुढं जरी गेलो काजू बदाम माहित ना वय रे इथं नाही भेटत. पण मी काय म्हणतोय काय रे काजू बदाम नक्की काय असेल बरं काय फळ बिळ असतं का काय असतं ते. अरे मला ते बरं म्हणलं काजू बदाम असं मी काही खात नाही खात नाही म्हणलं फळच असं नाही तर दारू बिरू असं बरं दारू असं म्हणत असं मी पिळलो पिळत नाही बाबा जसं काही पण ते खात नाही म्हणलं ना हा खात नाही म्हणलं ते फळच असं काही अवघड झाले व मोठे पण ते अवघड नाही इतका मोठा पस्ताव झालाय मी शाना सुरता गावात कुठं जरी गेलो ना तरी लोक म्हणत आहे नाही ते सच्च आहे ना सचनीच पाटलं तर बरं चोरून नेलं काय ते अवघड झाले व ते मला सणच आहे ना त्या लोकांचं बोलणं माऊ नाव चर्चा आहे सगळी ते नाव चर्चा नाही ते मला इतकं अवघड वाटत ना माझ्या जोडीदारा लोक डायरेक्ट चोरटे म्हणत आहे ते उघड झालेले लोकांना माहिती आहे अरे नाही खोडी कारण त्याशिवाय गुन्हा सोडून द्यायचं मग एक काम कर बा एक काम करत आपण दोघ जण ना त्याला नेऊ बर का सोडून देऊ बा बास आता आपण कटळ बार. पण मी काय म्हणतोय काय रे तरी लोक मला मारणार झाला मी काय करतो एक काम करतो तू त्या पोराला सोडून दे ना पाणी लय जोरात चालली आणखी उडी मारतो पाण्यात आणि आधी दुसम होतो जातो तोवर मग पोर सोडून दे तू तोर लोक इसरी पडतो ना मग परत आरबी समोर तू नेतो तोर लोक स्टॅमिना कमी का मारू गुडी थोडं काही तर लागेल थोडं खोल पाण्यात जायला पाहिजे खोल पाण्यात नको जाऊ छान पोरा उगाच तुझ्यामुळे मी माघार घेतली नाही तर मारू का जाऊ का नाही नको 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 आता नको चल गरज पाणी चालायचं का विश्वास नाही का इकडे पाण्यात तरी गेला अरे अरबी समुद्राला पुढे दिवशी फोन बोल चुकीच काय झालं म्हणजे अरे अच्छा छप्पन पुरी आपल्या लाईन लागले छप्पन पुरी लाईन लागाय पण तू राहिला पाहिजे अरबी समुद्राला जाऊन येतो मी सांगतोय तू म्हणतोय एका पुरी छप्पन पुरी म्हणतात रविवारी होतं भेटायचं म्हणलं छप्पन पुरीसाठी अरबी समुद्राचा एकदा पैसे तर मागून बघू अरे पैसे माग हा पण त्याला काय करू फोन कर पण आवाज बदली कर मी नाही तू मला नाही जमायचं तू बाईचा आवाज काढ बाईचा आवाज जर म्हणलं ना बरं का त्याने आवाज जर ओळखला ना बाई बोलत तो पैसे झाले का तयार होणार ट्राय कर ट्राय कर आवाज कसा येतो बाई दर चक्कर समजा असा फोन म्हणू हॅलो कोण पोटमध्ये पाटील का आवाज एक नंबर ऐक ना पण हे बाईचा आवाज वाटतो ते पण त्याला टिंगल वाटत टिंगल असं थोडासा गुंडासारखा आवाज काढ गुंडासारखा आवाज काढ वाटतो हा गुंड वाटतो फोन लावतो थोडा दमात घे बोलायला बरं का पाया पडू थोडा दमात घे दमात कसं असं थोडं जोर लावून बोल जोर लावून असं गाभार हा गाभार गाभार काय सगळं लोकांचा काय भरोसा लागत नाही बरं ओळ फिर आवडू सर धुळे बाजून काय काय ते काय कळा दिसानी पण फोन कुठं झाला हॅलो तू पहिला हसून तर घे कोण बोलतोय आईला देतो गाड्याचा आवाज वाटाणी बाईचा वाटाणी कसा रगड होते कोण पोटमध्ये पाटील का ओ पाटील पोर का कुठे तुमचा पोर चुरीला गेले तो तर नाही गेला ना 5 लाख रुपये घेऊन मी सांगतोय तिथे यायचं 5 लाख नाही भेटायचं काय काय म्हणते रे 5 लाख नाही म्हणतोय 4 लाख रुपये 4 लाख नाही भेटायचे 4 पण नाही म्हणते अडीच बघ हा अडीच म्हणा फायनल जग मी नाही तुम्ही काय किंमत मोजणार तुमच्या पोराची आई 4-5 रुपये किशात ते देतो 500 रुपये 500 म्हणतोय 500 ठीक आहे आम्ही विचार करून सांगतो तुम्हाला आ तू हलकट दिसतोय पार गुडी घरी आणून दे पहिले नाही तर गावला तर माझ्या एवढा बेकार कोण नाही बघ मग एवढा हलकट माणूस आहे 500 रुपये आपली तरी किंमत गेली काजू बदामाला आपला 1000-2000 केली नाही 500 मी तरी तुझी किंमत गेली तू गुंड 500 रुपये लेवलचा आहे बघ काजू बदाम नको काय तर खायला तरी आण काय नव्हतं तर ते हिने आले तर रात्री झाले तर वाघ सुटल्यात म्हणते तिकडे वाघ तर हे सच्चाला मी 1000 वेळा सांगतोय चोरी कर पण द्या ना अशा चोरी जरी केल्या ना ते अंगले डोक्यात कट्टळून गेलो मी इंटू इंटू मला कुठं काजू बदाम नाही भेट माझ्यासारखा कट्टर चोर आहे ना तुम्हाला अख्या महाराष्ट्रात गावायचा
अरे त्याच्यासाठी किती इडलो मी. अरे मला माहिती नाही ते काजू बदाम काय असे. गावात गेलो कपडे दुकान विचारलं, भांड्यावाल्या दुकान विचारलं, ते खालच्या बंगारवाल्याला पण विचारलं, म्हणलं काजू बदाम भेटा त्याच्या. पण काय कुठं तपासच लागेल. मला जर जमत नसतं मला आणलं का सोडा ना घरी चला. पिया घरी पण तू बाप एवढा हलका त्या अजून पाय दिला नाही आम्हाला. नाही देत ते चुकीच्या माणसाला आणलं रे आणि चुकीच्या. पण आम्ही येतो जाऊन काय पाहता, आम्ही येतो जाऊन आण नाही तर मग देतो तुम्ही पिया घरी सोडू. आम्हाला काय हाऊस नाही आली देतो आम्ही जाऊन थांबी तर सगळं झाड आंबू बिबू खालत नाही आलं इकडं. झाड मोठे दिसानी पण याच्यात पाहिलं सगळं तिकडे ढकलाय आपला पाण्याचा. तिकडे काय डप्पा आलाय गेले का तिकडं बघाय पाहिजे एखादी चित्र मारून मिळली पाहिजे. शाहिला सका अगं गाव पालतं घातलं रान पालतं घातलं कुणून कुठं काढतं गाव आणि पाठल्या म्हणणार तुम्ही तू शोध बाधा उगाच लोकांच्या मर्यादा मान मर्यादेमुळं माणूस हिंडत होतं आता नाही ताकद आपली. मिरामत जन्मच होते का रे राजे पाहू शकते काय नुबा बाजरांची याव बरोबर वार नाही झालं पाहिजे पाऊस पडला काय नाही पण ते पावसा पाणी ते आपण तुला झाडा खाली बांधून पाहिजे काही जायचं गरजा तिकडचं म्हणलं थोडं सावकड का म्हणजे तर ते पाऊस सारखेड आहे ना ते पाहिजे पान पण नेणार ते पाठीला उन्हाचं तानाच नेड्या तर तानस पण तू ऐकलं का काय तरीच काय म्हणत होती काय म्हणतो ते ना काय पक्क हिंडा ते म्हणलं फक्त कुणी गाव आहे पाहिजे त्या सुटका नाही गावाने त्यांनीच एवढं म्हणावं घातली ते मग काय म्हणते गाव लावून मग याला पोलीस स्टेशन दाखवणार मर का ते निवडूनच म्हणावं घातलं त्याला कुत्रा निवडायची मी काय म्हणतो त्याचं कधी पोर सोडून नको नसतं काय लपडे दिवस पाण्या पावसाचे तरी जवारीच व्या वाटत पैसे काय जाणार नाही पैसे काय तिले हलकटे तिले हलकटे त्याला त्या पोराची किंमतही नाही पैसे नाही काय उलट काय तरी लपडे आपल्या अंगावी आपण सोडू आणि त्याला उलट सांगू बाबा आम्ही शोधले आम्ही शोधले तेच करू आला हा मग काय चालते चल 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 नाही आंगलं तर नको यायला काय नाही मग काय पांडा सोड काय नसता आंगलेत आले अरे चोरी करता नाही ना माणूस बघून चोरी करीत सोड नालायक बापाचा पोरं नको चोरी जाऊ म्हणूनच मी किडनॅप झालं होतं मला माहिती होतं बाबा मला तुम्हाला पैसे द्यायला नाही चांगली जिरली ना तुमची आता काय सांगायचं पोट बरे पाटील आम्हाला काय माहिती कोणाला बोल नको आता गेले किडनॅप झाल तू हा कोणावर नेलतो कोणातरी आणू होती होती चल चल पांढा चल पळवायचा पळ कुणी बघितलं तर खायला म्हणतो बरं मी तू थांबा तू आईला सगळं पुन्हा पोर चोरून आले मला फोन येते त्यांचं पगार आहे पैशाची मागणी करते माझ्या त्याला तर मी 5000 रुपये एक फुटकी कवडी देणार नाही आणि पोर तर घरी आणल्याशिवाय राहणार नाही दरोच्यात पाहून का पाटलीन 6-8 बोलले ती पोर घेऊन या तर कुठून पोर आणा तिकडे खाऊ द्या म्हणलं तिकडे लोकांनी असं म्हणलो हा मला यांचं ऐकू नको तुला माहिती आहे ना मी कसं आहे जीवन नाही सारखं नाही ना त्याला उलटा पलटा करा पाहिजे मम्मी कसा मम्मी कसा
सच्चा आता आपल्याच पोर आणून दिले बापू आता आपल्या चार काय तर नष्ट बिष्ट काय बस सर तिकडे सर बस होती भाऊ तू पोरा ना दोन दिवस थोडी जागा उपकार केलं का तू वारलं नाही तर तुम्ही असणार तिकडे बाई सर नीट बस ना पण आता आम्हाला काही इनाम बिनाम आहे का ना कसलं इनाम खरं सांगा पोरांचं तुम्ही दोघांनी जोडलं का आम्ही नाले का पाटील अहो एवढं आता जीव ते तुटत होता एवढं मात्र नक्की आज पोर गेले पण पोर दोन दिवसांनी माझ्या संग बोलल्याशिवाय राहिलं नाही पण ज्याचं नाव सांगा ना त्याची धनच आहे मात्र विचार तुम्ही पोर उभा आडवाची डोक्यात आले पण सुट्टी नाही झाला तुम्ही पोर बारगाड्या बारगाड्या दिली अरे पोर म्हणलं तुम्ही काही जरी केलं मग तुम्हाला च्या देखील पाजायचा नाही तुम्ही काय उपकार केला मी तुम्हाला सांगतो पोर घेऊन मी सांगतो अरे तर पोरा कधी उतरला म्हणून त्याला घेऊन त्या तुम्ही दोघ जण पोर घेऊन येते मी तुमच्या समस्या नाही कुणाला कंटाळा नाही याच्या काय बरं तुम्ही हे गाव आहे का निमा गाव चोरलाय गाव चोरलाय म्हणा निमा मी तू दारूसाठी काय करशील अरे घर होतं दहा नाही एकली बाबा चाललो आजपासून आहे ना चोऱ्या पण बोललं गावात ठेवायला लागले हे तुला यायचे जातो पाटील आजपासून मी तुम पुढे चोरी बिऱ्या करायचे नाही बाबा लोक नाउट होत्याच फार ठेटे होती रुबाबाद जागायचं आता रुबाबाद काय होतंय तू निराळे मला लोक चांगले म्हणताय ना मग त्यामुळे माव मार्केट डाऊन होतंय चोरी बिऱ्या सगळं बंद करायचं आता इथून पुढे ना चांगलं सवय लागली काय कळलं नाही बाबा लई नाव कडे तुम्ही लोक मारी देत लई शहा देत्यात चांगलं वागायचं शिर्डी चुरी तर होय त्या बाईने मारलं पोर चोरलं पण तू फुकट झाला ते पदरचं 10,000 रुपये खर्च झालं लोकांचं घेण नाही त्यानं तू बाप पहिले नालायक निघाल त्या पोराचा त्याला खुशाल बघा येणार त्याला म्हणलं काय रे पण आपल्याला चांगलीच काम करायची आहे ट्रॅक्टर कोणाच आहे हा ट्रॅक्टर तुरून तुला काही लिहू तेवढा शेवटचा ट्रॅक्टर लिहू शेवट नाही सक्सेस झाला परत नाही सुरू करायची ना च्यावी का बघू बघ 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 परत नाही सुरू करते बरं कुणाला परत नाही शेवट 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 ना ते शेवट बरं च्यावी तर नाही इकडून इकडून तू बघतोय ना हा रिंग धर मी आहे ना मी आवाज करू नका कुणी रे मा ट्रॅक्टर ढकली चालवलाय येईन जाऊ दे जाऊ दे जोरात जाऊ कुठं रे ट्रॅक्टर मा घेऊन चाललंय